की बीड जिल्ह्यातल्या या माथीतली ही तुमची 27 तारखेची सभा 17 तारखेला झालेल्या सभेचं उत्तर आहे का? मी नम्रपणाने माझ्या सर्व पत्रकार बांधवांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलं की 27 तारखेची दादांची ही सभा 17 तारखेच्या सभेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेची सेवा करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा। आपल्यापैकी किती जणाला उत्तरदायित्व कळालं? उत्तरदायित्व काय? 17 तारखेच्या सभेत सांगितलं की या जिल्ह्याने आदरणीय साहेबांवरती फार प्रेम केलं पण त्या प्रेमाच्या पोटी या जिल्ह्याला साहेबांनी काय दिलं हा प्रश्नचिन्ह आहे। पण साहेबांचं उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत बीड जिल्ह्याला जर कुणी दिला असेल तर ते आदरणीय अजित दादांनी दिलं, म्हणून ही सभा उत्तराची नाही उत्तरदायित्वाची सभा। साहेबांच्या उत्तरदायित्व आणि हे जनतेच्या सेवेच्या माध्यमातून, म्हणून या सभेला उत्तराची सभा मी म्हणला नाही। आमच्या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला काय पाहिजे म्हणून ही बीड जिल्ह्याची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची सभा आहे, बीड जिल्ह्याच्या अस्मितेची सभा आहे, बीड जिल्ह्याच्या सन्मानाची सभा आहे आणि बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायम मिटवण्यासाठीची सभा आहे। त्याच्यासाठी आपण सगळेजण आलात ना? त्याच्यासाठी आलात का नाही? आवाज दिल्लीत गेला पाहिजे। दादा, मी आपल्याला एकच माफक अपेक्षा करतो, या बीड जिल्ह्याच्या फार मोठ्या अपेक्षा आहे, त्याच्यातल्या अनेक अपेक्षा आपण पूर्ण केल्यामुळं उगाच तुम्हाला एकच वादा आणि अजित दादा म्हणत नाही। दादा, एखाद्या पिक्चरच्या डायलॉग मध्ये तुमचं वर्णन करायचं जर झालं, मैं जो बोलता हूं वो करके दिखाता हूं और जब मैं नहीं बोलता हूं पुढचं तुम्हाला सांगायची गरज आहे का? म्हणून आज आपण बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्या दादांनी बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला वादा करावा हीच अपेक्षा आहे। तुमच्या शिवाय बीड जिल्ह्याच्या असंख्य प्रश्न सुटू शकत। मी दादा तुम्हाला मागायच्या अगोदर तुमचे आभार मानतो। गोदावरीच्या असंख्य आमच्या नदीवर तुम्ही बॅरेजेस उभे केले, लाखो हेक्टर जमीन आज जिथं कुसळ येत नव्हतं तिथं आज ऊस पिकतोय, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। ज्या बीड जिल्ह्याच्या मातीत एकीकडे कापूस उगवायची मनगटात ताकद आहे, त्याच बीड जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागात आमच्या पाणी नाही, वर्षातून एक पीक घ्यावं लागतं, म्हणून आमच्या बीड जिल्ह्याची मायबाप जनता 6 महिने आपलं घर विस्थापित करून ऊस तोडायला जाते, तिथं सुद्धा मनगटाची ताकद नाही। दादा, त्या ऊस तोड मजुराचे अनेकदा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ निघाली,
पण ती महामंडळ तुम्ही निर्णय करण्यापुरे फक्त नावाला होती, तुम्ही याचा विचार केला नाही। मी विनंती केली आणि तुम्ही खऱ्या अर्थाने ऊसतोड मजुराची ते अथक परिश्रम आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि पहिल्यांदा या राज्याचं वित्त मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ निस्त काढलं नाही, तर या महाराष्ट्रात एक टन ऊस जर गाळप झाला तर 10 रुपये ऊसतोड मजुराच्या कल्याणासाठी जाणार हा निर्णय दादा तुम्ही केला, म्हणून हे बीड जिल्हा कधीही तुमचे उपकार विसरू शकणार नाही आणि 10ला 10 राज्य सरकार 10 रुपये देणार। आज हे महामंडळ तुम्ही निर्णय केला, तरतूद केली आहे, गती आणायची आवश्यकता आहे। आज ती गती आणावी एवढीच माफक अपेक्षा आहे, त्याच्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो। या बीड जिल्ह्याचे असंख्य प्रश्न जे फक्त तुम्ही आणि तुम्ही कदाचित माझ्या विनंतीला मान देऊन, आदरणीय प्रकाशदादांच्या विनंतीला मान देऊन, आदरणीय भैयासाहेबांच्या विनंतीला मान देऊन, आदरणीय बाळाकाकाच्या विनंतीला मान देऊन, जे पूर्वी सोबत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन, ज्याता सोडून गेले त्या काळात तुमच्या सोबत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन, जे जे काही केलंय ते फक्त आदरणीय दादांनी या बीड जिल्ह्यासाठी केलेलं आहे, म्हणून दादांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभारही व्यक्त करतो आणि पुढच्या ज्या मागण्या मी मानणार नाही, सन्माननीय आमदारांनी आणि अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात मांडल्यात, फक्त अपेक्षा एवढीच आहे दादा, तुम्ही मनात आणलं या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला शब्द दिला, हा बीड जिल्ह्यातला दुष्काळ कायमचा आणि कायमचा या ठिकाणी मिटू शकतो, फक्त एवढंच करा जेवढी धरण त्या धरणात पाणी आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते करा, भलेही तिजोरी बीड जिल्ह्यासाठी थोडी बारीक सांग, जास्ती जरी केली तरी हा विकास पूर्ण होऊ शकतो, तेवढं तुम्ही करायला आजच प्रेम पाहून यापूर्वीही केलंय आणि आजच प्रेम पाहून थोडस जास्त अपेक्षा आम्ही ठेवली तर ती चुकीची होऊ शकत, त्यामुळे आमचे असंख्य प्रश्न आहेत। अनेक मान्यवरांनी या ठिकाणी MIDC पासून, रोजगारापासून, पिण्याच्या पाण्यापासून, दुष्काळ मुक्तीपासून ते 12 महिने शेती करण्यापर्यंत या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केल्या, पण दादा एकीकडे आम्ही हे सर्वजण आपल्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेची सेवा करत राहणार, आम्ही आमचं उत्तरदायित्व पार पाडणार, पण एक गोष्टीची मात्र मला आयुष्यभर खंत वाटते। मी आपल्याला विचारतो, आपल्या आपल्या इमानदारीने आपल्या मनावर हात ठेवून तुम्ही इथं उपस्थित सगळेजण सांगा का, धनंजय मुंडेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का नाही? सतरा तारखेच्या पूर्वसंध्येला माझ्यावरती माझा इतिहास विचारला आणि इतिहास विचारताना सांगितलं की या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी तो इतिहास बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगावा, शेवटी माझ्यासाठी ते देव आहेत, दैवत आहेत, आणि देवानी आणि दैवतानी जर आज्ञा केली तर त्याचं भक्तानं पालन करणं हे मायबाप बीड जिल्ह्याच्या जनतेला मान्य आहे का नाही? मान्य आहे का नाही? माझा इतिहास हाय 2010 ला
ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीतून मला काढलं, कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये असताना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, दोन मतं कमी होते, मी त्यावेळेसच निवडून आलू शकत नव्हतो। ती दोन मतं मला जर कुणी निवडून आणायला दिली असतील न बोलता, दादा तुम्ही दिली याचा उपकार मी कधीच विसरू शकत नाही। मला सांगा, हा उपकार माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, आज तुमच्या समोर जे धनंजय मुंडे दिसतोय ते घडवण्याच्या काळात दादांनी जर मला मी मदत केली असेल तर मी दादांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांचं उत्तरदायित्व पुढे चालवलं। चूक केली। अरे माझा इतिहास या बीड जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे। या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या हाताला धरून मी संघर्ष या ठिकाणी केला। अरे त्या संघर्षात अनेक प्रसंग आले असतील पण डगमगलो नाही। त्या संघर्षानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांकडनं संघर्ष शिकलो। माझ्यासारखा मीच नशीबवान आहे की दादा आणि आदरणीय साहेबांकडून त्या संघर्षाचे प्रश्न कशी मार्गावी लागलवे हे पण मी शिकलो। प्रश्नासाठी संघर्ष कसा करायचा हा माझा इतिहास आहे। प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे। विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला, परिषदेवर गेलो, 19 ची निवडणूक लढवली, मला माहित होता मी पडणार आहे। पडलो, हरलो नाही। आदेश होता 2014 ला तशा कठीण परिस्थितीमध्ये आदरणीय दादांनी, मला माहित नाही इतरांचं, दादा मला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी विधान परिषदेची द्यायची, की इथं तुम्ही दोघं बसलात, तुमच्या दोघांच्या डोक्याशिवाय तिसऱ्याची कुणाची असू शकते असं मला या क्षणाला तरी वाटत। अरे 2014 पासून 19 पर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक संघर्ष केला तो संघर्ष मी केला हे मी सांगत नाही तर लोक माझ्या सांगती। या दोन आवृत्तीमध्ये एक पॅरेग्राफ माझ्या दैवताकडून लिहिला गेलाय की विधानसभेच्या विरोधी पक्षापेक्षा विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची कर्तबगारी जास्त होती, मी म्हणत नाही। हा माझा इतिहास आहे। हा इतिहास कधी विसरू शकत नाही, म्हणून मला या ठिकाणी आणखीन जास्त बोलायचं नाही। मला माहिती आहे बीड जिल्ह्याची ही मायबाप जनता अनेक जण म्हणू लागले की उठून जातील, इथं आलेली जनता ही दादा आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आलेली आहे, तुमचं सगळ्यांचं ऐकल्याशिवाय कोणीही जाणार आहे का? म्हणून राजकारणात काय घडलं काय नाही घडलं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, भैया साहेब तुमच्याही तोंडातून कपशी फुटायचा विषय झाला। मध्ये जे काही 2 जुलैला झालं ते सगळं जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं, वेळ जास्त नाही म्हणून एवढंच आहे। सवाल इस बात का नहीं है कि शीशा टूटा है कि बचा है, सवाल इस बात का नहीं है कि शीशा बचा है कि टूटा है, सवाल इस बात का है ये पत्थर किस तरफ से आया है। आता याला संदर्भ जर जोडायचा झाला, Please check it on the map. तुम्ही 2014 विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला पूर्ण निकाल लागायच्या अगोदर भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला, पत्थर कहां से आया? पत्थर कहां से आया? 17 मी सांगणार नाही, तटकरे साहेब अधिकच सांगू शकतील।
एकोणीसच मी सांगणार नाही कारण मला पहाटे उठायची सवय नाही. जे आहे आपलं असलं जर हा इतिहास तुम्हाला माहिती आहे ना, म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. अरे आज मी आपल्याला सांगतो, मी पहिल्यांदा असे अनेक कार्यक्रम घेतले दादा. श्रद्धेय अटलजींची सभा मी घेतली, श्रद्धेय अडवाणीजींची सभा मी घेतली, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या असंख्य सभा घेतल्या, पण आज त्यापैकी अनेक जण त्या सर्व सभेचे साक्षीदार असतात. आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्या सर्व सभेचे रेकॉर्ड आज बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने दादा तुमच्या प्रेमापोटी मोडले. माझ्या पाचवीला संघर्ष पुचलाय, आज मंत्री आहे आणि तोही कृषी विभागाचा. म्हणजे माझ्या पाचवीला संघर्ष पुचलाय, मंत्री असलो तरी. आता सांगितलं अनेक अडचणी आहेत, त्या कृषी विभागाच्या अडचणी मी आज दादा तुमच्या समोर मांडणार नाही. अरे तुम्ही विश्वासानं माझ्यावर कृषी विभागाचा आणि शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पोराला या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी दिली, तुम्हाला अभिमान वाटेल अशी जबाबदारी पार पाडायचं वचन आज बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या समोर. पण मला अनेक जणांनी इथं येऊन म्हणले, मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, अनेक कुणीतरी सांग, भैयासाहेब आपण म्हणलात, ज्यांना संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या गडाचा पायथा सुद्धा माहित नाही, ज्यांना नगत नारायणच्या नारायण गडाचा पायथा माहित नाही, ज्यांना घनीनाथ गडाचा कधी पायथा माहित नाही, त्यांनी येऊन म्हणले तेही साहेबांच्या स्टेजवर की मी भगवान गडाचा लेख आहे. आपण म्हणू शकता भगवान बाबा सर्वांचे आहेत, पण मी पण वंजारी हे म्हणायची साहेबांच्या समोर. अरे ज्या भगवान गडावर साहेबांकडे मी गेल्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तीनं दगड खाल्ले, 10 वर्षाचा संघर्ष तुम्ही बघितला, त्या 10 वर्षानंतर त्याच भगवान गडाच्या एका पायरीची दगड मला होता आलं, याच्यासारखा अभिमानाचं कधीच कुठलं असू शकत नाही. अरे काय संस्कार चाललेत, आम्हाला आदरणीय साहेबांनी असले संस्कार कधी शिकवले नाही. पुरोगामी विचार, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा विचार आणि ते संस्कार जे आम्हाला साहेबांनी या ठिकाणी शिकवले, त्या साहेबांच्या व्यासपीठावर दिसत नाहीत. कुणी उठावं आणि काय बोलावं, कुणी. अरे जे दादा वाद शब्दाचा पक्का म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बीड जिल्ह्याच्या मातीत येऊन साहेबांच्या डोळ्यासमोर साहेबांच्या कानात जाईल असं जर दादाला कोण लबाड म्हणत असतील तर हे साहेबांचे संस्कार नाही आहे. आता हे साहेबांचे संस्कार नाही आहे. कुणी स्टेजवर येऊन जात आणि पात काढत असेल तर हे साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार नाही आहेत. सर्व जाती धर्माला, 18 पगड जाती धर्माला एकत्र घेऊन हा पुरोगामी विचार आणि त्याचं उत्तरदायित्व आदरणीय दादा सांभाळतात, जे आज त्यांच्या व्यासपीठावर आहेत ते संस्कार नाही आहेत. आता कुणाचे संस्कार आहेत, साहेबांचे तर नक्कीच नाहीत, कुणाचे असू शकतील एवढा एक प्रश्न आपण या ठिकाणी आपल्या विचार करा. एकच सांगतो, अनेकदा या संघर्षाच्या काळात मला दाबायचा प्रयत्न केलाय, ज्यांनी दाबायचा प्रयत्न केलाय त्याला माझी विनम्र विनंती, अनेकदा दाबा. फक्त एकच सांगतो, लोगों ने कोशिश की मुझे मिट्टी में दबाने की, लोगों ने कोशिश की मुझे मिट्टी में दबाने की, लेकिन उन्हें नहीं मालूम कि मैं बीज हूं. बीज कड़ा लगा, बीएन बीएन
मैं बीज हूं, आदत है मेरी बार बार उग जाने की, आदत है मेरी बार बार उग जाने की। भैया सर तुम्ही बोलता ना एवढे इमोशनल झालात, मला वाटलं की पाणी बिनी द्यायला तुम्हाला यावं, पण एक सांगतो तुम्ही लक्षात ठेवा, आणि आज आजच्या या बीड जिल्ह्याच्या मातीतून महाराष्ट्रातल्या माझ्या दादांवर विश्वास ठेवणाऱ्या, इथं व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला एकच सांगतो, ना हम गिरे, ना भैया साहब ना हम गिरे, ना हमारी उम्मीदों की मीनार गिरी, पर कुछ लोग हमें गिराने में कहीं बार गिरे। आज तुमच्या सर्व या भव्य सभेला माझी नतमस्तक होऊन विनंती आहे, अरे हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आपण अमृत महोत्सव साजरा करतोय, त्या निमित्ताने दादा इथं आलेत, त्या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये या बीड जिल्ह्याचं फार मोठं योगदान आहे, त्या सर्व स्वातंत्र्य सेनानीला आणि त्या सर्वांना नमन करतो, आणि त्याच्यासोबत आपल्याला ही विनंती करतोय, तुम्ही जीवाने आलात, जीव लावण्यासाठी आलात, आम्ही कुठेतरी तुम्हाला जीव लावला ते दाखवण्यासाठी इथं आलात, शेवटचा शब्द आणि आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कुणी उठायचं नाही, एवढी माझी हात जोडून कळकळीची विनंती आपल्याला मान्य ना तस नाही, मला असलं कळत नाही, मान्य ना, खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात, त्यांचे मनापासून मी आभार मानतो, जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी। महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय, तत्पूर्वी खासदार सुनीलरावजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाच्या पूर्वी मी बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दशरथ दादा वणवे आणि नवनाथ ढाकणे सरपंच यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे, घेतो ना घेतो, दशरथ दादा वणवे यांचं स्वागत करतील आदरणीय, दोन जिल्हे देशभरामध्ये ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्राचा नव्हे तर देशाच्या राजकारणाला कलाटणी देण्याचा निर्णय ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी म्हणून घेतला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा प्रफुल्लभाई भुजबळ साहेब धनंजयजी सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बीडकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष नात्याने मी आपल्या सर्वांचंच आणि विशेष करून बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं अंतःकरणापासून या ठिकाणी मी आभार मानतो की बीडच्या इतिहासात एक अभूतपूर्व अशी सभा आज आपण या ठिकाणी केली, दादांनी ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय घेतल्याच्या नंतर जनतेमध्ये जाण्याचा जो निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला त्याच्यावरती पहिला प्रथम शिक्कामोर्तब काल बारामतीच्या नंतर बीडकरांनी बरोबरीने केलं, त्याबद्दल अतिशय मनापासून मी आपले मना या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे, आपल्या सर्वांना दादांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत, भुजबळ साहेबांचे आहेत, प्रफुल्लभाईंचे आहेत, अधिक या ठिकाणी बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही, पण अलीकडच्या कालावधीमध्ये दादांच्या द्वेषाची कावीळ झालेली माणसं ज्यांना कावीळची नशा इतक्या मोठ्या प्रमाणावरती चढले त्यांनी काय वेगळी नशा केली असेल मी मानत नाही, पण ज्यांच्या रक्तात गद्दारी आहे त्यांनी रद्दारी केली असं जे वक्तव्य करतात त्या रक्ताबद्दल नेमकं काय त्यांना बोलायचं आहे याचं उत्तर उद्याच्या कालावधीमध्ये आम्हाला सर्वांना मिळालं तर महाराष्ट्राची जनता आपली निश्चितपणे त्या ठिकाणी ऋणी राहील। होय प्रफुल्लभाई आपण एक कॉन्शियस डिसिजन घेतला की देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या इंडियामध्ये सहभाग घेवायचं, राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभाग घेवायचं, राज्याच्या राजकारणामध्ये एक नवीन अजित पर्व आपल्याला त्या ठिकाणी सुरू करायचं आहे, शब्दाचा पक्का अजित दादा ही महाराष्ट्रातली गेली 24 वर्षाची त्यांची ओळख अधिक राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दृढ करायची आहे, हे करण्या संदर्भातला निकाल घेऊन आपण ज्याला वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला टीका टिप्पणी होत जाईल,
म्हणजेच मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही, पण उद्याच्या भवितव्या होणाऱ्या प्रत्येक निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घड्याळाच्या चिन्हावरती दादाच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी लढणार आहोत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी करूया एवढंच या प्रसंगी सांगतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रफुल्लभाई पटेल या कार्यक्रमात संबोधित करत आहेत. एक विनंती आहे, आपण जागा सोडू नका. आदरणीय दादांचं भाषण आपल्याला सर्वांना ऐकायचंय. खाली बसून घ्या सर्वजण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरेजी, मंचकावर बसलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, सन्माननीय दिलीप वळसे पाटीलजी, सन्माननीय हसन मुश्रीफजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते धनंजय मुंडेजी, तसेच आमदार प्रकाशदादा बाळासाहेब, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, महिलांच्या अध्यक्षा रुपाली ताई, जिल्ह्याचे अध्यक्ष चव्हाण साहेब आणि माजी अध्यक्ष सोनवणेजी, आमचे मित्र अमरसिंहजी पंडित, सर्व उपस्थित मान्यवर मंडळी, बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, आज या बीडच्या विराट सभेमध्ये आपण सर्व या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आले, आपल्या सर्वांच्या मी मनपूर्वक इथे स्वागत करू इच्छितो. मित्रांनो, आम्ही अनेक सभांमध्ये जात असतो, पण आज ज्या उत्साहाने ज्या बीडच्या जिल्ह्याच्या लोकांनी सन्माननीय अजितदादाचा आणि आमच्या सर्वांचा स्वागत केला, हे खरोखर अभिनंदनीय आहे. आपल्या सर्वांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. मित्रांनो, बाकीचे लोक मान्यवर अनेक बोललेले आहे आणि वेळही खूप अधिक झालेली आहे. मी एवढाच फक्त म्हणेल की हा जो निर्णय आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्य अजितदादा आणि आम्ही सगळ्या लोकांनी घेतलेला आहे. काही लोक म्हणतात की पक्षामध्ये फूट नाही, हे आम्ही पण म्हणतो की फूट नाही, कारण पक्षाच्या 43 आमदार, नागालँडचे 7 पैकी 7 आमदार, झारखंडचे आमदार आणि इतर आमच्या पक्षाचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून याला आम्ही पण फूट म्हणत नाही. उलट अजितदादाच्या नेतृत्वामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा निर्णय आहे आणि त्याच्या समर्थन आपण सगळ्यांनी करावं, ही याच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना मी विनंती करायला उभा आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये अनेक प्रसंग येत असतात, अनेक अशी घडामोडी होत असते, त्यामध्ये कधी कधी आयुष्यामध्ये महत्वाचे निर्णय सुद्धा घ्यावा लागत असते आणि इथे जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, हा निर्णय करत असताना एक सामूहिक निर्णय म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी हा घेतलेला आहे. आणि लोकशाहीमध्ये आपण सगळे विश्वास ठेवत असतो, लोकशाहीमध्ये जे बहुतांश लोकांच्या म्हणणं असते त्याच्यावर आपला सगळ्यांना विचार करावा लागत असते आणि त्या अनुषंगानं आज इथे जे काही निर्णय अजितदादाच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे, हा पक्षाच्या सामूहिक आणि बहुतांश लोकांनी लोकशाही पद्धतीनं घेतलेला हा निर्णय आहे आणि म्हणून त्या निर्णयाच्या आम्ही सगळ्या लोकांनी समर्थन केलेलं आहे. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, थोडक्यात सांगू इच्छितो, की लोकांच्या मनामध्ये शंका आहे की पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा खऱ्या अर्थानं कोणाकडे राहणार आहे. मी आपल्या सगळ्या लोकांना आवर्जून सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फैसला जेव्हा चुनाव आयोगच्या कडून त्याचा फैसला या 30 सप्टेंबरच्या आसपास येईल, ते 100% अजितदादाच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे आणि पक्षाच्या चिन्ह आणि नाव हे अजितदादाच्या नेतृत्वाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे
अनेक लोक काही वेगवेगळी भूमिका आपली मांडत आहे, पण स्पष्टपणे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की पक्षाने जे घेतलेला निर्णय आहे ते सगळ्या बाबतीत, तांत्रिक बाबतीत आणि सगळ्या तज्ञांच्या बाबतीत आम्ही विचार करून हे घेतलेला निर्णय आहे, आणि म्हणून आपला सगळ्यांच्या समर्थन अजित दादांच्या मागे आपण सगळ्यांनी उभा करावा हीच मी विनंती करतो। हा बीड जिल्हा नेहमीच अजित दादावर खूप प्रेम करणारा जिल्हा आहे। आता धनंजय भाऊंनी सांगितलं, अनेक काम अमरसिंहजींनी सांगितलं, प्रकाश दादांनी सांगितलं, बाळासाहेबांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये, अजित दादांनी काय काय काम केले आहे, कशा पद्धतीने या बीड जिल्ह्याला सांभाळण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे, आणि म्हणून अशा एक कर्तव्यगार महाराष्ट्राच्या नेत्याच्या मागे आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने उभा राहावं ही आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो, शुभेच्छा देतो, खूप खूप धन्यवाद, जय हिंद, जय राष्ट्रवादी। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब या कार्यक्रमात संबोधित करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल भाई पटेल, राज्याचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, दिलीपराव वळसे पाटील ज्यांनी ही सभा भरवली आहे, ते धनंजय मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, अनिल पाटील, रुपाली चाकणकर, सन्माननीय सोळंके साहेब, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब आजबे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंग पंडित, सूरज चव्हाण, मगरे दौंड, सुभाष राऊत, बजरंग सोनवणे, विजयसिंग पंडित, योगेश क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे अध्यक्ष कोण आणि पक्ष कुणाकडे आहे हा सगळा जनतेचा महासागर आपण पाहिल्यानंतर हे सिद्ध होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो अजितदादा पवार यांच्या बरोबर आहे, आणि त्याचे अध्यक्ष अजितदादा आहे। आणखीन पुढे बोलायच्या अगोदर जे आमचे सोळंके साहेब आणि अमरसिंह पंडित यांनी पाण्याचा प्रश्न मांडला, मागच्या सरकारमध्ये असताना मी त्यावेळेचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि त्यांना सांगितल्यानंतर पवार साहेबांना दोन वेळा सांगितलं, साहेब 50,000 कोटी ना तर 1,00,000 कोटी रुपये आणखीन कर्ज होऊ द्या, 5,00,000 कोटी कर्ज झालेला आहे या राज्यावर, पण पश्चिमेकडे जाणार सगळं पाणी जे आहे ते सगळं पूर्वेकडे इकडे वळवा आणि नाशिक मधून ते सगळं पाणी जे आहे हे मराठवाड्याला आणा, जळगाव पासून तर नार पारच सगळं पाणी इकडे येऊ शकत, 150 TMC पाणी त्या सगळ्या विभागामध्ये आहे, आणि हे होऊ शकतं। मी एक छोटासा कार्यक्रम केला मांजरपाड्या धरणाचा, 10 ते 11 किलोमीटर बोगदा तयार केला डोंगराचा, आणि तिकडचं पाणी जे आहे हे येवल्याच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला, कालेश्वरमला होऊ शकतं तिकडे शेजारच्या राज्यामध्ये,
एक छोटा प्रयोग मांजरपाड्याच्या माध्यमातून होऊ शकतो। मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब यांना सांगा घ्या, पैसा पाहिजे तेवढा उचला कर दो, परंतु हे पाणी आणा। पवार साहेबांनी काही सांगितलं नाही त्यांना, निदान मी तरी ऐकलं नाही। आणि एवढंच नाही तर हे सरकार बदलल्यानंतर सुद्धा हे अजितदादा इथे आहेत त्यांना विचारा। मी हेच परत सांगितलं मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजितदादांना की तुम्ही वाटेल तेवढं कर्ज घ्या, पण हे पाणी जे आहे कारण मराठवाड्याला दुसरीकडून पाणी मिळणं शक्य नाही, ते पाणी फक्त तिथूनच मिळेल, तुम्ही ते सगळं पाणी आणा। विचारा हे प्रयत्न जे आहेत, सुदैवाने आता दादा उपमुख्यमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर पण आहेत, आपल्याला ते करता येईल किंबहुना ते करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आग्रह असणार आहे। बोलण्यासारखं खूप आहे, पवार साहेबांची इथे मीटिंग झाली, पहिली मीटिंग जी आली ती छगन भुजबळ एवढा माझा पहिला नंबर, दुसरा नंबर धनंजय मुंडे, तीसरा नंबर हसन मुश्री। अनेक वेळा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आंबेगावला होणार, मग इकडे होणार, मग तिकडे होणार, पण नाही, पहिला भुजबळ, मग मुंडे, मग हसन मुश्रीफ, आणि इकडून गाडी फिरून बारामतीला आली की अजित दादा आमचे नेते आहेत। अरे म्हणजे आम्ही सगळ्या आमच्या विरुद्ध सगळ्या मीटिंग झाल्या आणि बारामतीचा प्रश्न आला की अजित दादा आमचे नेते आहेत असं सुप्रियाताई म्हणणार, पवार साहेब म्हणणार, मग पवार साहेब अजित दादा तुमचे नेते आहेत तर एक उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या त्यांना मान्यता देऊन टाका आणि मोकळे वा भांडण मिटून टाका। नेते आहेत ना तुमचे, आणि आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली तर इकडे आलो केवळ विकासासाठी, होय विकासासाठी। फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग सोडणार नाही, दलितांचे असतील, आदिवासींचे, ओबीसीचे सगळे प्रश्न आम्ही सगळ्यांचे सोडवणार। हा विडा उचलून तिथे आम्ही आलेलो आहोत, पण साहेब मला तुमचं आमचं तुम्ही काय सांगता काय बोलता आम्हाला कळतच नाही। आणि तुमच्या बरोबर जे भाषण करतात त्यांना विचारा सगळ्या 54 आमदारांनी सह्या केल्या की नाही की आपण भाजपच्या सरकारमध्ये जे आहेत सामील होऊया। जे त्यांच्या बरोबर भाषण करतात त्यांना मला विचारायचं आहे तुम्ही सह्या केल्या की नाही। आम्ही तर फक्त तिथे आता सिनियर म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं साहेबांशी बोला म्हणून आम्ही बोललो। नेतृत्व त्यांनीच केलं साहेब, आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे। 14 पासून तर आतापर्यंत गेल्या 5-6 महिन्यात अनेक वेळा आपण कुणाला सांगितलंय काय सांगितलंय, अजित दादा, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, तुम्ही दिल्लीला जायचं चर्चा करायची, आम्हाला एवढी मंत्रिपदं द्या, पुढे आम्हाला एवढे आमदार पाहिजे, पुढे आम्हाला एवढे खासदार पाहिजे, ही आमची कामं आहेत। अरे आम्ही तर नव्हतो, मुंडे नव्हते आणि मी पण नव्हतो, हीच मंडळी होती, जयंतराव पण होते त्याच्या त्या लिस्टमध्ये, तुम्ही त्यांनाच सांगत होता। मग आता काय झालं, काय झालं की तुम्ही जे आहे आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी जाऊन मीटिंग घेता? मुंडेजी तुम्हाला तर बरं आहे, आमच्या इकडे तर साहेब म्हणाले मी माफी मागायला आलो येवलेकरांची, चूक झाली। काय चूक झाली? तर भुजबळांना इथं उभं केलं। अरे भुजबळ 4 वेळा निवडून आले, तुम्हाला तर इथे बोलले नाहीत,
मला तर तिथे लोकांना सांगितलं चूक झाली, माफी मागतो म्हणाले माफी. आणि मग मी म्हणालो अशी जर माफी मागायची असेल साहेब तर त्या गोंदियापासून तर कोल्हापूर पर्यंत सगळ्यांना किती तुम्ही माफी मागणार. सगळ्या 54 ठिकाणी जे आहेत सगळे आमदार त्यांनी सह्या केला, कुठे कुठे तुम्ही माफी मागणार आहात ते सांगा, कुणाकुणाची तुम्ही माफी मागणार आहात. आणि हा रस्ता दाखवला कुणी साहेब? हा रस्ता तुम्ही दाखवला. 2014 पासून 2019 ला सुद्धा तेच अजितदादाने सकाळी शपथविधी घेतला आणि त्यांना तुम्ही सांगता किती गुगली होती. गुगलीमध्ये काय स्वतःच्याच प्लेअरला आउट करायचं असतं काय? ही कसली गुगली? गुगली होती प्रत्येक वेळा गुगली होती. समजत नाही साहेब तुम्ही काय बोलता. राजकारणात कुठे अशा गुगल्या असतात काय? आम्ही लढत होतो हो, आमच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली. छान भुजबळ आतमध्ये गेला, 2.5 वर्ष गेला, प्रॉपर्टी सगळी अटॅच झाली. समीर भुजबळ सहित आतमध्ये गेला, आम्ही घाबरलो नाही. बाहेर आल्यानंतर परत तुमच्या बरोबर उभे राहिलो. तुम्ही म्हणता घाबरले म्हणून गेले. छगन भुजबळ घाबरला नाही साहेब, छगन भुजबळ तुमच्या बरोबर राहिला. 91 पासून तुमच्या बरोबर आहे. आणि एवढंच नाही तर ज्या वेळेला काँग्रेसमधून तुम्हाला बाहेर काढण्यात आलं त्यावेळेला बाकी कुणी नव्हता, छगन भुजबळ हा पहिला माणूस होता, विरोधी पक्ष नेता होता विधान परिषदेचा, तो तुमच्या बरोबर उभा राहिला. त्यावेळेला आज सुद्धा अनेक माणसं आहेत तिथे, सुरेश शेट्टी आहे, तो मुकुल वासनिक आहेत, कलमाडी आहेत, माधवराव शिंदे, शीला दीक्षित वगैरे वगैरे, ऑस्कर फर्नांडिस गेले. एकच सारखे फोन, भुजबळ तुम्ही दिल्लीला या, पवार साहेबांबरोबर जाऊ नका, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. कारण विरोधी पक्ष नेता म्हणून मी शिवसेना बीजेपी सरकारला अंगावर घेतलं होतं. एवढं अंगावर घेतलं की माझ्या घरावर हल्ला झाला. तुमच्या आशीर्वादानं छगन भुजबळ वाचले, एवढं आम्ही अंगावर घेतलं. काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ झाला असता मुख्यमंत्री. दादा म्हणाले 2 वेळा मुख्यमंत्री पद गेलं. दादा हे असंच असतं राजकारणामध्ये, पुढे जायचं असतं. 99 मध्ये सुद्धा झालं, पुढे सुद्धा. प्रश्न असा आहे की साहेब आम्ही तुमच्या बरोबर राहिलो की नाही, आमचं काय चुकलं ते सांगा. कशासाठी तुम्ही आमच्यावर हल्ले करता आहात? बरं हल्ले करता कुठल्या प्रकारचे हल्ले? इथे यायचं ते अमरसिंग पंडितांच्या नाव घेऊन त्यांना मग सांगा काहीतरी बोलायचं? दादा कोणके सारखे डबल मिनिंगचे हे जॉक्स साहेब तुम्ही कधीपासून करायला लागलात? साहेब तुम्हाला हे शोभत नाही. तुम्ही सांगता माझ्यापासून काही शिकले की नाही? होय आम्ही शिकलो, पण असं बोलायला तुम्ही आम्हाला शिकवलं नव्हतं. तुम्ही आता तुम्हीच बोलायला लागला. धनंजय मुंडेचा इतिहास तुम्ही काढला साहेब. 1993-94 मध्ये मी तुमच्या मंत्रिमंडळात होतो हाउसिंग मिनिस्टर, आणि अशीच एक गोष्ट परत एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चेला आली. अनेक आमदारांनी विचारलं नागपूरच्या विधानसभेत की या विषयावर बोलायचं की नाही. साहेब तुम्ही सांगितलं की नाही, हे असं पर्सनल गोष्टीमध्ये आपण लक्ष घालायचं नाही, असल्या गोष्टीवर चर्चा करायची नाही. आणि आता तुम्ही सांगता अजित दादा त्याचा इतिहास काय तो सांगा. साहेब तुम्ही कुठून कुठे आलात? ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती. तुम्ही आम्हाला शिकवणार की हे करायचं नाही, आणि आता तुम्हीच सांगता. साहेब
बोलायला गेलं तर खूप आहे. एक लक्षात घ्या, त्यावेळेला गेलो नाही, पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. साहेब तुम्ही आणि मी आपण दोघेच फिरत होतो महाराष्ट्रामध्ये, थोडे आमदार कमी पडले म्हणून विलासराव अध्यक्ष झाले, मुख्यमंत्री झाले आणि मी उपमुख्यमंत्री झालो. पण साहेब मला एक कळलं नाही, 2023 23 डिसेंबरला तुम्ही माझा राजीनामा घेतला उपमुख्यमंत्री पदाचा, होम मिनिस्टर होतो मी, हे प्रफुल्ल पटेल होते तिथे, त्यांना बोलवण्यात आलं. माझी काय चूक? प्रकरण तेलगी, त्याला अरेस्ट मी केला, मोका त्याच्यावर लावायला सांगितला, कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले आणि साहेब तुम्ही मला बोलवलं आणि सांगितलं, आणि त्यावेळेला प्रफुल्ल पटेल तिथे होत, त्यांना पण बोलवून घेतलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या. म्हटलं का? तर म्हणे ते झी टीव्हीचे जे आहेत तिकडे दगड पडलेले आहेत, ते सुभाष गोयल नाराज होतील, तुम्ही राजीनामा द्या. सुभाष गोयलचा फोन आला पवार साहेबांना की भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. पण साहेब तुम्ही माझा राजीनामा घेतला, तुमच्यावर सुद्धा आरोप झाले होते 92 93 94 सालामध्ये खैरनार आणि इतर सगळ्यांनी जे आहे गोरा खैरनार आणि इतर सगळ्यांनी केले होते की नाही. तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही, तुम्ही तो दिला नाही, मग छगन भुजबळचा का राजीनामा तुम्ही घेतलात? आणि छगन भुजबळचा राजीनामा दिल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. एक दिवशी पसरीच्या आले, पोलीस कमिशनर सांगितलं की समीर भुजबळला अटक होणार, ताबडतोब देशाच्या बाहेर काढा, आम्ही संध्याकाळी त्याला अमेरिकेला पाठवू. काय चाललं होतं नक्की? शेवटी आम्ही गेलो सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ही केस जी आहे ती सीबीआयकडे द्या. दोन मिनिटांमध्ये संपवणार आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे केस दिल्यानंतर सीबीआयने एक शब्द सुद्धा आमच्या विरुद्ध त्या चार्जशीटमध्ये म्हटलेला नाही. जे आले 2000 शांत बसा, सीबीआयच्या चार्जशीटमध्ये माझं नाव सुद्धा नाही. साहेब आमची काय चूक झाली ते सांगा. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की कुठच्याही परिस्थितीमध्ये आज आम्ही भूमिका घेतली, हवे तर उडवाच मान माझी, उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा, मागे फिरावयाचा विचार नाही. आता अजितदादा पवार साहेबांबरोबर आम्ही सगळे जाणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय दादा तुम्हाला पडो, हम तुम्हारे साथ है. आदरणीय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. दादांना विनंती करतो की आजच्या या बीडच्या विराट सभेला आपण संबोधित करावं. आदरणीय दादा आपल्या सर्वांसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीप वसे पाटील, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, विधिमंडळातील सहकारी प्रकाशदादा सोळंके, बाळासाहेब आजबे, बाबासाहेब पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे,
अमरसिंह पंडित, बाजीराव धर्माधिकारी, कृपालीताई चाकणकर, कल्याण आखाडे, सूरज चव्हाण, सुनील मगरे, बजरंग सोनवणे, संजय दौंड, विजयसिंह पंडित, योगेश क्षीरसागर, राजेश्वर चव्हाण, विजयसिंह बांगर, जयेश्वर चव्हाण, विजयसिंह बांगर, जयसिंह सोळंकी, राजकिशोर मोदी, अशोकताई खोसरे, अनेक माझ्या बीड जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातून आलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, सगळे संस्थांचे माझे बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज धनंजय मुंडेंनी काही दिवसापूर्वी मला सांगितलं की दादा आपल्याला इथं सभा घ्यायची आणि त्याच्याबद्दल धनंजयनी सगळी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली. आम्ही सगळ्यांनी का निर्णय घेतला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कशामुळे या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले याबद्दल देखील काहींनी आपली भूमिका मांडली. मित्रांनो, हा कष्टकरी, ह्या कष्टकरी बांधवांचं जीवनमान उंचवण्याच्या करता येत्या काळामध्ये एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सगळे मंत्री असू, याच्यातनं त्यांचा भलं करण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचंय आणि हा निश्चय आमचा सर्वांचा आहे हे माझं वचन मी तुम्हाला पहिल्यांदा देऊ इच्छितो. मित्रांनो, आज सगळ्यांनी बोलत असताना ज्या काही मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्याबद्दलचा ओहापोह करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये राजकीय चढ उतार येत असतात, शेवटी त्याला मजबूतीने सामोरं जायचं असतं. कारण आम्ही महापुरुषांना आदराचं स्थान देणारी माणसं, त्यांच्या पुढे नतमस्तक होणारी माणसं, त्यांना वंदन करणारी माणसं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनीच आम्ही सगळेजण पुढे चाललोय. मला या बीडच्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या चांद्यापासून पांद्यापर्यंत तमाम महाराष्ट्रीयांना सांगायचंय, बाबा जो आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी देखील सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे. माझा मुस्लिम समाज असेल, माझा आदिवासी समाज असेल, माझा मागासवर्गीय समाज असेल, माझ्या महिला असतील, माझे युवक युवती असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील,
या सगळ्यांच्या करता हे राज्य आपलं आहे असं कृतित्व दाखवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायचा निश्चय केलेला आहे. आजच शासन आपल्या दारी, परभणीला मोठा कार्यक्रम झाला, उद्याच्या काळामध्ये तुमच्याकडे पण होणार आहे. शेवटी केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना या शेवटच्या माणसाच्या पर्यंत पोहोचवायच्या असतात. त्यांनाही आपला प्रपंच चांगला चालला पाहिजे. आपल्यालाही हे शासन मदत करतंय, मग घरकुलाच्या निमित्तानं असेल, वेगवेगळ्या योजनांच्या निमित्तानं असेल. मित्रांनो, इथं नेहमी पीक विम्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. आता तर कृषी मंत्रालय धनंजय मुंडेंच्याकडेच आहे. मागे देखील अनेक कंपन्या, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळामध्ये काम करायचो त्यावेळेस ते म्हणायचे बीड जिल्ह्याचा आम्ही पीक विमा उतरवणार नाही. काहीतरी त्यांच्या मनामध्ये भीती पाक कंपन्यांच्या होती. शेवटी एक नवीन पर्याय आपण काढला आणि तो पर्याय बीड पर्याय म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्यातून माझ्या जर कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यांना मदत झाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आता आपण या सरकारच्या माध्यमातून आपण 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवण्याचं काम केलं. पूर्वी तुम्हाला जास्त पैसे भरावे लागायचे, आता तुमचे पैसे राज्य सरकार भरतंय, काही पैसे केंद्र सरकार भरतंय. मित्रांनो, मी अर्थमंत्री आहे, मी माहिती घेतली. यंदा 1 रुपया पीक विम्यामुळे खूप लोकांनी विमा उतरवला. राज्य सरकारच्या तिजोरीवर 4,500 कोटी रुपये त्या बद्दलची जबाबदारी आली. परंतु शेतकऱ्याच्या करता जबाबदारी आली तरी 72, परंतु 4,500 कोटी रुपये भरायचे ही भूमिका मी सगळ्यांनी स्वीकारली आणि त्या प्रकारे पीक विमा उतरवला. एकंदरीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना ह्याचा लाभ आपण देण्याचा प्रयत्न करतोय. माग त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी राहिल्या त्यामध्ये यंदाच्या वर्षी देण्याचं काम बजेटमध्ये तरतूद करून आम्ही करतोय. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची काही शेतकरी भेटतात की दादा त्यावेळेस आम्ही चुकून राहून गेलो, त्याही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल याबद्दलचा पण निर्णय आपण या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलेला आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या ज्या गोष्टी, परवा कांद्याचा प्रश्न निघाला, मी त्या दिवशी जपानला देवेंद्र फडणवीस गेलेले होते, एकनाथराव शिंदे आणि मी मुंबईमध्ये होतो. आम्हाला ज्यावेळेस कळलं की काही मुद्दा निघालाय, भुजबळ साहेबांचा नाशिकवरून फोन आला, आमदारांचे फोन यायला लागले. जिथं जिथं कांदा पिकतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली, मार्ग काढा. विरोधक कायम काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, लोकांना चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात. मी बीडच्या सभेच्या निमित्तानं सांगेन बाबांनो, त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बीडला धनंजय होता, त्याला आम्ही सांगितलं ताबडतोब इकडे न येता दिल्लीला जा, दिल्लीला पियुष गोयलांना भेटा. आम्ही सकाळी, मी आणि मुख्यमंत्री सातत्याने पियुष गोयल आणि अमित शाह साहेबांशी बोलत होतो. भुजबळ साहेबांनी पण ह्या लोकांशी संपर्क साधला. शेवटी सत्ता ही कशा करता असते, मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्याच्यातून धनंजयने तिकडनं फोन लावला, आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. आम्ही त्यांना सांगितलं जेवढं जास्तीत जास्त लोकांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता देता येईल ते करा. आणि फाईल तर वेगळी चालली होती, त्याच्यामध्ये कमी आकडा पैशांनी कांदा खरेदी करा असं सांगितलेलं होतं. अमित भाईंनी ते सगळं खोडलं आणि त्याच्यामध्ये 2410 रुपयाचा दर टाकला. 24 रुपये 10 पैसे किलो 2,00,000 क्विंटल कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कुणा करता घेतला? शेतकऱ्याकरता घेतला, माझ्या बळीराजा करता घेतला, माझ्या शेतकऱ्यांना ताटमानेने पणत उभं करण्याच्या करता घेतला. आणि त्याच्यानंतर धनंजय पुन्हा आल्यानंतर आमची सगळ्यांची चर्चा झाली. मित्रांनो, एकंदरीतच अडचणी आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात, काही ठिकाणी अतिवृष्टी होती,
काही ठिकाणी पाऊस कमी पडतो, दुष्काळ पडतो, गारपीट होती, काही काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण होती आणि त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो। आज देखील मी नांदेडला पहिल्यांदा आलो, नांदेडवरून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरनी परभणीला येत होतो। परभणीला त्या कार्यक्रमाला मी येत असताना नांदेडची परिस्थिती पिकांची बरी आहे। मी तिकडनं निघालो परभणीतनं, प्रचंड विक्रम काळे माझ्या बरोबर होते, त्याच्या संदर्भामध्ये एवढा दो पाऊस सुरू झाला, राजेश विटेकर तो माझ्या बरोबर होता, शेवटी आम्हाला हेलिकॉप्टर टेक ऑफ करता आलं नाही, त्याच्यामुळे मला उशीर झाला, त्याही बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। कारण तुमचा वेळ जेवढा महत्वाचा आहे तेवढा आम्हालाही ते समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण लोकांना मदत केली पाहिजे। आणि त्याच्यातून इथं आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली। ही मीटिंग घेत असताना मला धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाशदादा सोळंके आणि बाळासाहेब आजवे यांनी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये मीटिंग आम्ही घेतली की उद्याच्या काळामध्ये आपण ज्या वेळेस बीडमध्ये जाणार आहोत, लोकांच्या अपेक्षा असतात, नुसतंच येऊन काहीतरी थातून वातून सांगून चालत नसतं, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द आम्ही पाळतो, बदलत नाही, ही आमची ओळख आहे। आणि त्यामुळं इथं आल्यानंतर ज्या अर्पारचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला त्याच्या संदर्भामध्ये अमरसिंह पंडितांनी भूमिका मांडली। मित्रांनो, मला माहिती आहे, मी देखील शेतकऱ्यांच्या पोटचीच जन्माला आलेलो आहे, शेतकरी हीच माझी जात आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत झाली तरी शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी आल्याशिवाय खऱ्या अर्थाने तो जी शेती सुजलाम सुपालाम होऊ शकत नाही। मागच्या काळामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना माझ्याकडे जलसंपदा खातं होतं, आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॅरेज करण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये माझ्यावर आरोप झाले, त्याला उत्तर देण्याचं काम मी केलं। परंतु मित्रांनो, आपला जायकवाडी असेल मराठवाड्याला वरदान ठरणारा प्रकल्प आज फक्त 33% भरलाय, गेल्या वर्षी आजच्या तारखेला 100% भरला होता। माझल गाव येताना मी तिकडनं जवळनं आलो, गेल्या वर्षी 60% होता, आता फक्त 14% आहे। येलदरी प्रकल्प 90% होता, आता 60%, सिद्धेश्वर 96% होता, आता 45%, निम्न दुग्ध 68% होता, आता 26%, अशा प्रकारची परिस्थिती आहे। माझा तारुगावान असेल, डालेगाव बंधारा असेल, मुदगल बंधारा असेल, मुळी बंधारा असेल, डिग्रज बंधारा असेल, याच्यामध्ये पाणी म्हणावं असं नाहीये, गोदावरी गोदामाईला पण पाणी कमी आहे। शेवटी वरच्या भागातलं पाणी पश्चिमेकडे पडणारं पाणी आपण पूर्वेकडे वळवल्याशिवाय मराठवाड्यामध्ये पाण्याचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढल्याशिवाय बाबळी बॅरेज पासून नाथसागर पर्यंत जायकवाडी पर्यंत बॅरेजेस केले तरी देखील अजून 100% प्रश्न सुटला नाही, काही प्रमाणात सुटला। सिंदफणा नदीवर बॅरेजला सुरुवात केली, परवा आम्ही राहिलेले बॅरेज करण्याच्या करता आम्ही त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। मांजरा नदीवर बॅरेजेस केले, परंतु पाऊस पण पडला पाहिजे आणि त्याच्यामुळं आता या सगळ्या कामाच्या करता पैसा लागतो। मित्रांनो, आम्ही 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो, त्याच्यानंतर ते सरकार कसं पडलं काय पडलं त्या खोलामध्ये मी जात नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये जे सरकार आलं आम्ही सगळ्यांनी विचार केला, जर जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील, जर इथला पाण्याचा बॅकलॉग भरून काढायचा असेल, राज्यातली काही सहकारी साखर कारखान्यांना अडचणीतनं आपल्याला बाहेर काढायचं असेल, काही जिल्हा बँका, आपली पण जिल्हा बँक फार काही चांगली बँक आहे अशातला भाग नाही, तिच्यात पण काही सुधारणा करण्याची गरज आहे, तिथं पण काही निर्णय घेण्याची गरज आहे। त्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब इथं बसले, सहकाराचे मंत्री साखर कारखान्याचे दिलीप वळसे पाटील साहेब इथं बसले, उद्याच्या ह्याला काही निधी लागला तर तुमच्या समोर अर्थमंत्री इथं उभा आहे। आमची एवढीच विनंती आहे की दिलेला पैसा हा कष्टाचा आणि कराचा पैसा आहे, पै आणि पै चांगल्या कामाच्या करता खर्च झाला पाहिजे।
त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार होता कामाने, वेगवेगळे नॅशनल हायवेचे कामं चाललेली आहेत, रेल्वेच्या कामाला आम्ही गती दिलेली आहे. तुम्ही पाहताय हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे एनडीएचं सरकार आहे त्यांच्या हातामध्ये गेले 9 वर्ष सगळी देशाची सूत्र आहे. आज त्यांचा देशामध्ये करिश्मा आहे आणि त्यांच्या करिश्माचा उपयोग हा आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्याकरताच आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलाय. आणि आज आपण बघताय परवा चंद्रयान 3 या यशाच्या बद्दल आपण सर्व त्या ठिकाणचे जे काही आपले सहकारी आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांना, मग इस्रोच्या संदर्भातले आमचे सगळे सहकारी असतील, आमचे शास्त्रज्ञ असतील, तंत्रज्ञ असतील, संशोधक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, देशवासियांनी याचं कौतुक केलं. आज अमेरिका, रशिया, चायना करायची. बीडकरांनो बऱ्याचदा काहींना माहिती नसतं की $1 trillion म्हणजे किती. आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 trillion माझ्या माहिती टार्गेट ठेवलेलं 1 trillion त्याला आम्ही सांगितलं ताबडतोब इकडे न येता दिल्लीला जा, दिल्लीला पियुष गोयलांना भेटा. आम्ही सकाळी मी आणि मुख्यमंत्री सातत्याने पियुष गोयल आणि अमित शाह साहेबांशी वेगवेगळ्या पद्धतीनं निर्माण करण्याचं काम असेल. संपर्क साधला. शेवटी शेवटी तरुणांच्या तरुणींच्या हाताही कशा समजलं तर उद्योग सत्तेचा आणि पदाचा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न देवेंद्र फडणवीसांना 5 दिवसाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका. आम्ही ही पदं घेतली आणि त्याच्यातून ही मिरवण्याच्या करता तिकडनं फोन दाखवण्याच्या करता घेतली नाही. आम्ही त्यांच्याशी बोलत होतो काहीची जबाबदारी पार पाडतात शेतकऱ्यांच्या करता, मंत्रिमंडळातले सहकारी आणि जबाबदारी पार पाडतात त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना पैशांनी मदत व्हावी याकरता राज्याच्या काही महत्वाच्या प्रकल्पांचा मी आढावा घेतो. त्याचा उल्लेख मगाशी त्या ठिकाणी रुपाली चाकणकरांनी केला. महिला देखील समज लोकसभेला आणि 67 त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये त्यांना निवडून पाठवलं. बीड जिल्ह्यातली जनता असं नाही म्हणली की सातारचे आम्ही का निवडून पाठवावं. त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी त्या आपला मानणारा हा जिल्हा हे वैशिष्ट्य बीड जिल्ह्याचं आहे. बीड जिल्हा हा प्रेमाचा, मैत्रीचा, स्नेहाचा, आपुलकीचा, विकासाचा वारसा पुढं नेण्याचा जिल्हा, न्यायाचा जिल्हा आहे. बीड जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत. बीड जिल्ह्यामध्ये बालाघाटच्या डोंगर रांगांनी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्यामुळे इथं पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी नेहमी कमी राहिलंय. ओल्यापेक्षा कोरडा दुष्काळ नेहमीच आपल्या बीड जिल्ह्याच्या वाटेला आलेला आहे. यंदाही पाऊस फार कमी पडलाय, कोरड्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आताच अनिल भाईदास सांगत होते की मागचे काही पैसे द्यायचे राहिलेत मदत पुनर्वसनचे, कालच त्याचा चेक त्यांना दिलेला आहे, आता तेही पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि त्याचा पाठपुरावा करण्याच्या करता धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळंके, आमचे बाळासाहेब आजबे आहेत, अमरसिंह पंडित आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. शेतकऱ्यांना पूर्णपणे आधार आणि मदत करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे हे सांगायला खऱ्या अर्थाने मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. पाऊस कमी झाल्यामुळं कोरडवाहू शेती जास्त, त्यात मोठ्या उद्योगांचा अभाव, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुविधांचा अभाव हा असल्यामुळं जिल्ह्याच्या कामगारांचं प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचं स्थलांतराचं प्रमाण अधिक आहे. या स्थलांतराचा प्रश्न आपल्याला कायमचा निकाली काढायचा आहे. सामाजिक न्याय खात्याचा मंत्री धनंजय असताना धनंजयला म्हटलं की आपण मुंडे साहेबांचं नाव देऊ, त्याच्याकरता काय लागेल ते मला सांग, केंद्राचा राज्याचा जेवढी मदत लागेल तेवढी मी त्या ठिकाणी करीन. आणि तशा प्रकारे निर्णय आपण घेतला. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ आपण स्थापन केलं. जेवढे पैसे टनामागे 10 रुपये शेतकऱ्यांचे येतील तेवढेच पैसे राज्य सरकारचे तिथं टाकायचे. त्याही माझ्या ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं त्यांना उद्याच्या काळामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. त्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून धनंजय मुंडेंनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहाच्या योजनेत 12 वसतिगृह बीड जिल्ह्यामध्ये आपण सुरू केली. अपघात विमा असेल, आरोग्य योजना असेल ऊसतोड कामगारांच्यासाठी, फिरते दवाखाने असतील, आणखीन काही योजना वर्षभरामध्ये देखील आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. या बीड जिल्ह्यांनी पवार आणि मुंडे कुटुंबावर कायम प्रेम केले, हे प्रेम या पुढच्या देखील काळात अधिक वाढवण्याच्या करता माझा आणि धनंजयचा आम्हा दोघांचा विशेष प्रयत्न राहणार आहे. त्याच्याकरता तुमचे आशीर्वाद पाहिजे. आम्ही कधी तुम्हाला अंतर देणार नाही. आम्ही फक्त निवडणुकीच्या करता काहीतरी थातूर पातूर आश्वासन देणार नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु मागचा अनुभव बघता जे जे आम्ही या जिल्ह्याच्या करता करायचं ठरवलं तशा पद्धतीनं करून दाखवलंय. आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस छगन भुजबळ साहेबांनी ह्या आरपारचा प्रश्न काढला, पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे घेण्याचा प्रश्न काढला, बाकीच्याही माझ्या सहकाऱ्यांनी काढला, आम्ही काढला आणि मुख्यमंत्र्यांच्याकडनं कबूल करून घेतलं. 1,00,000 कोटी रुपये लागले तरी चालतील, परंतु तिकडचं पाणी आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं, मराठवाड्याला पाणी द्यायचं. आम्ही गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी दिलं, बॅरेजेस केले ते आम्ही लोकांनी पुढाकार करून केले. सिनफेणाचे बॅरेजेस राहिलेत. मी त्याच दिवशी प्रकाशदादा अमरसिंह पंडित यांना सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आपलं नागपूरचं अधिवेशन आहे, त्यावेळेस काही मंजूर करू. आणि एक बजेट अधिवेशन माझ्या हातात आहे, 6,00,000 कोटीचं बजेट या महायुतीचं मी सादर करणार आहे मार्च मध्ये. त्याही वेळेस मी आज बीडकरांना सांगतो की तुमचे बरेचसे राहिलेले प्रश्न त्याच्यामध्ये निकाली लावण्याच्या करता मी त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मदत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, त्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, एकंदरीत काम करत असताना मी बघितलं, मगाशी धनंजय बोलत होता, धनंजय नेहमीच पोट तिडकीनं बोलण्याचा प्रयत्न करत असतो, त्या मनापासून तुमच्यावर प्रेम करण्याचं काम त्यांनी नेहमी केलेलं आहे. काही जण आले त्यांच्याबद्दल काही वेगळ्या प्रकारची चर्चा केली, परंतु त्या गोष्टीला मी अधिक महत्त्व देत नाही. मी काम करणारा माणूस आहे, प्रशासनावर आमची पकड आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला विचारा, आम्ही कारण नसताना अधिकाऱ्याला त्रास देत नाही. चांगलं काम केलं त्याच्या पाठीशी उभा राहतो, नाही चांगलं काम केलं तर मग त्याचा बंदोबस्त पण करतो. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. सकाळी पहाटेपासून कामाला सुरुवात करतो, ती आपली आवड आहे, ती आपली पॅशन आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी मी करतो. मित्रांनो, एक गोष्ट मी बघितली, प्रकाशदादा नेतृत्व करताय, त्याच्यामध्ये बाळासाहेब आजबे करतायत, अमरसिंह पंडित चांगल्या पद्धतीनं काम करतायत,
आता योगेश क्षीरसागरांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक प्रवेश केलेला आहे. मोठ्या संख्येने तिथं मुंबईमध्ये सगळे सहकारी आलेले होते. नवीन नवीन कार्यकर्ते आपल्याला जवळ आणायचे, तरुण नेतृत्व आपल्याला तयार करायचंय. कारण आम्हाला पण राजकारणात येऊन 30-30, 35-35 वर्ष झाली. प्रत्येकाचा काळ असतो, तोही आपण बघितला पाहिजे, ओळखला पाहिजे आणि नवी जनरेशन त्याच्यामध्ये तयार केली पाहिजे. धनंजयला 2012 पासून माझ्यासोबत धनंजय त्या ठिकाणी काम करतोय. धनंजयच्या वाट्याला आयुष्यभर संघर्ष झाला, परंतु संकटाला तो कधी डगमगला नाही, संघर्षाला तो कधी घाबरला नाही. प्रतिकूल परिस्थितीत काम करून त्यांनी लोकांच्या हृदयामध्ये एक स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. संघर्षातून वाट काढत नेतृत्व त्यांनी त्या ठिकाणी घडवलेलं आहे. 2014 पासून 5 वर्ष राज्यामध्ये एक आदर्श विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून धनंजयजी अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्याचा अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भाषणाची नोंद इतिहासाने घेतलेली आहे. त्याची एक वेगळी ढब आहे, ती बीडकरांना आपलीशी वाटते, ती महाराष्ट्रातल्या जनतेला आपलीशी करते. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही त्याला सामाजिक न्याय विभागाचा मंत्री केलेला होता. काम करत असताना त्याने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. वाड्या वस्त्यांची नावं पूर्वी वेगळी होती, जातीवाचक होती. आमच्या मागासवर्गीय समाजाच्या वाड्या वस्त्यांची ती रद्द करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय धनंजयजी त्या काळामध्ये घेतला. सामाजिक समतेची मूर्तमेढ त्या निमित्तानं रोवली गेली. ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची दुर्दम्य इच्छा शक्तीनं मूर्त स्वरूप अनेक जण म्हणायचे आम्ही करू करू करू, कुणी कळलं नाही. धनंजयच्या काळामध्ये झालं. मीच मला वाटतं पुण्यामध्ये आपण तो कार्यक्रम केलेला होता, त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याच्या जनतेने देखील त्याच्यावर अतोनात प्रेम केलं. इतकं प्रेम केलं की 2019 निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनी परळीत सभा घेतली आणि हा गडी राज्यभरात सभा घेत फिरत राहिला. आणि ह्या पठ्याला तुम्ही 32,000 फरकाने निवडून आणलं, त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन. शेवटी तुम्ही घरची माणसं आहे, एक परिवार आहे. काल परवा कांद्याच्या बद्दल पण काय झालं ते तुम्हाला सांगण्याचं काम मी केलेलं आहे, याचं मी मनापासून कौतुक त्या ठिकाणी करतो, अभिनंदन करतो. या संदर्भात इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला आपला आष्टी, पाटोदा, शिरूर ह्या मतदारसंघामध्ये पण लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामध्ये पण बाळासाहेब आजबेंनी कुंटेफळ आणि काही प्रश्न मांडलेले आहेत. बाळासाहेब त्याच्यामध्ये देखील आपण लक्ष त्या ठिकाणी देतोय. आपण ह्या सगळ्याचं सातत्याने मला जबाबदारी आल्यानंतर मंत्रालयात बसून वेगवेगळ्या मीटिंग घेणं आणि त्याच्यातनं प्रश्नाची सोडवणूक करणं. $1,00,000,000,000,000 बद्दल देखील मी मीटिंग घेतली. महिलांच्या संदर्भातली मीटिंग घेतली. मधी पावसाने ओढ दिल्यानंतर मी धनंजयला सांगितलं की तू कृषीमंत्री आहे, अनिल भाईदास पाटील मदत पुनर्वसन मंत्री आहे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक मीटिंग घ्या आणि मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये साधारण काय परिस्थिती आहे. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय, गणेश उत्सव अजून येऊ पाहतोय, दहीहंडी त्याच्या आधी आहे, नवरात्र त्याच्यानंतर आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, त्याच्यानंतर मला वाटतं ईद आहे. या सगळे सण येत आहेत, सगळे सण आपल्याला आनंदाने साजरे करायचे. त्याकरता निश्चितपणे पाऊस येईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस दाखवलाय. आपल्याला पाण्याच्या संदर्भामध्ये अजून काही महत्वाची कामं करावी लागणार आहेत, परंतु ते आपण करू. कारण केंद्र आणि राज्य एका विचाराचं आहे. केंद्राकडे देखील मोठ्या प्रमाणावर निधी असतो आणि आमच्या आता नरेंद्र मोदी, अमित शाह या सगळ्यांच्या चांगल्या ओळखी झालेल्या आहेत. आपल्या ओळखीचा फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या मागासलेल्या भागाच्या करता करण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी सोडलेला आहे. आणि त्याच्यातून राज्यातनं ज्या ज्या गोष्टी देता येतील त्या तर आम्ही तुम्हाला देतोच. परवा भुजबळ साहेबांनी 850 कोटी रुपयाचा प्रस्ताव आणला, 850 कोटी.
कशाचा सीधा? आनंदाचा सीधा। दिवाळी चांगली जावी, गणपती चांगले जावेत, गणेश उत्सव चांगला आनंदाने साजरा करता यावा म्हणून आनंदाचा सीधा 850 कोटी रुपये जसा त्यांचा प्रस्ताव आला गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातनं 100 रुपयांमध्ये आनंदाचा सीधा देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला। आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवून की काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे। आम्ही आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक होती खतामध्ये बियाणामध्ये, त्याच्याकरता कायदा आणतोय। जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे धनंजयच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये काम करतोय। मित्रांनो, वेळ बराच झालाय, मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेम दाखवलेलं आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुमचे हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत। उद्याच्या काळामध्ये लवकरच, आत्ताच प्रफुल्लभाई मी आणि तटकरे साहेब बोलत होतो, पालकमंत्रीपद देखील बीड जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचं काम हे लवकरच आपण करू। सगळ्या जिल्ह्याला न्याय कसा मिळेल, सगळ्या तालुक्याला न्याय कसा मिळेल, सगळ्या सहकाऱ्यांना न्याय कसा मिळेल। आपल्याला लोकसभा विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप आणि शिवसेना अशा पद्धतीनं लढवायच्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दल आपण वेगळा निर्णय काय घ्यायचा ते ठरवू, पण ह्या निवडणुका केंद्रामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणण्याच्या करता आणि राज्यामध्ये पुन्हा आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आपल्याला प्रयत्न करायचा आहे। इतर लोक काय बोलतात त्यांच्या उत्तराला, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं मी वेळ घालवणार नाही। आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला विकास करायचा आहे। आम्ही ह्या कारणाकरताच महायुतीच्या सरकारच्या बरोबर गेलेलो आहे। ही पण बाब बीडकरांनी आणि मराठवाड्याच्या जनतेने लक्षामध्ये ठेवली पाहिजे। दुसरा कोणताही स्वार्थ आमचा नाही, कुठलाही स्वार्थ नाही। काही जण कारण नसताना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतात, मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो त्याच्यात तसुभर देखील तथ्य नाहीये। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सोबत आमचा संवाद त्या ठिकाणी साधण्याचं काम आम्ही करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडून लोकांना एक दिलासा देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करत असतो। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे। कठीण काम वेगाने पुढे नेण्यासाठी प्रशासनात खंबीर लोकप्रतिनिधी हवेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत। युवकाचं नेतृत्व हवंय, हे तरुणांना वाव देणं हे आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण आहे। महिलांना संधी देणं, सत्तेमध्ये राहून बहुजन समाजाच्या कल्याणाच्या करता वेगाने काम करणं, अल्पसंख्याकांच्या करता काम करणं हे देखील आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। कुठलाही वेगळा निर्णय घेतला की सुरुवातीच्या काळामध्ये लोक टीका करतात, मात्र टीकाकारांना कामातनं उत्तर देणं ही माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची पद्धत आहे। खंबीर प्रशासन राबून लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता निर्णय घ्यावे लागतात, कधी ते व्यक्तिगत असतात, कधी ते पक्षी असतात, कधी ते प्रशासकीय आम्ही निर्णय घेण्याचं काम करतो। एकदा निर्णय घेतला की तो निर्णय राबवायचा असतो आणि त्यातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात। ही पण बाब आपण लक्षामध्ये घ्या। सकारात्मक राजकारण हा माझा आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मार्ग आहे आणि बहुजनांच्या प्रगतीसाठी आम्ही तो वापरणार हा देखील शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो। आज शिवसेना ठाकरे गटाचे बाप्पासाहेब घुगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। दशरथ दादा भनवे असतील, नवनाथ ढाकणे सर असतील, दशरथराव मोरे असतील, या सगळ्यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे।
त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा ज्या उत्साहाने आपण सगळ्यांनी आज आमचं बीड शहरामध्ये स्वागत केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे लाख लाख आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सभा आभार प्रदर्शनानंतर संपणार आहे. मी सन्माननीय कल्याणराव आखाड्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार मानावे. खरी बातमी, परखड सत्य. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.